असो धिक्कार असो लोड शेडिंग बंद झालीच पाहिजे. अघोषित लोड शेडिंग आणि वीज वसुलीच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. पनवेल शहर भाजपाकडून सोमवारी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन केलं. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी लोडशेडिंग आणि सक्तीची वीज वसुली थांबवण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के सी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, संजय जैन, गोपीनाथ मुंडे, माधुरी कोढू, अभिषेक भोपी, किशोर सुरते, केदार भगत यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि पनवेलकर सहभागी झाले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विविध क्षेत्रात आघाडी घेत आहे, पण जे जे भाजप करेल त्याच्या उलट करण्याचं ठरवल्यामुळे महाविकास आघाडी प्रत्येक वेळेस पातळीवर अपयशी ठरतंय. कोळशाचा तुटवडा होत असताना बाकीची राज्य उपाययोजना करत होती, मग महाराष्ट्राला काय अवघड होतं? या जनतेच्या वतीनं हे कंदील आंदोलन केलं आहे. वीज ग्राहक हा वीज वितरणाचा कायमचा ग्राहक आहे आणि त्याला स्पर्धा नाहीये की तो दुसऱ्याकडून वीज खरेदी करेल. अशा स्थितीत सुरक्षा अनामत रक्कम घेणं अन्यायकारक आहे. त्यामुळे त्याचा व भारनियमनाचा आणि महाविकास आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो. आपण पाहूया की जोपर्यंत या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं 2014 ते 2019 जे भारनियमन या राज्यामध्ये सततची गोष्ट झाली होती. विचार करूया, इन्व्हर्टर, जनरेटर हे सगळीकडे कॉमन झालेलं होतं. तर आपण अजूनही बघू सगळीकडे जाऊन, अजूनही लोकांचे जनरेटर मोठ्या मोठ्या बँकांनी ATM कायम ठेवलेत. का? भीती होती कधी लाईट जाऊ शकते. आणि या स्थितीतून भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं या महाराष्ट्राला बाहेर काढलं आणि हे महाराष्ट्राला बाहेर काढून भारनियमनातून मुक्त करत प्रगतीच्या दिशेनं चाललेला महाराष्ट्र त्याला पुन्हा अधोगतीकडे आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न या महाविकास आघाडीच्या सरकारकडेच्या माध्यमातून होतोय. आम्ही हाय मास लाईट ठिकठिकाणी लावणारे होतो. आज कंदिलाकडे येण्याची स्थिती ही तुमच्या आमच्यावरती आलेली आहे. सुरेश भटांनी सांगितलं उषक काल होता होता, काल रात्र झाली आणि मग पुन्हा आयुष्यांच्या आपल्या गरज पडली तर मशाली पेटवाव्या लागतील. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत, कार्यकर्त्यांवरती हल्ले होत आहेत, नेत्यांवरती हल्ले होत आहेत, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ढगमगणारा कार्यकर्ता नाही. आज देवेंद्रजींना बोलावण्यात आलेलं होतं, सर्वपक्षीय बैठक या राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावली होती. कशासाठी? चर्चा करण्यासाठी. कसली चर्चा? राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चर्चा. कोणी धोक्यात आणली? शिवसेनेनं. ठिकठिकाणी शिवसैनिक हल्ले करतायत आणि आम्ही चर्चा करायला जायचं? देवेंद्रजी म्हणाले आम्ही चर्चा करणार नाही. ही हिटलरशाही आहे आणि या हिटलरशाही जेव्हा चालते त्याला चर्चा करायची नसते, संघर्ष करायचा असतो. तो संघर्ष करण्यासाठी कार्यकर्ते भाजपचे हे रस्त्यावरती येत राहणार आहेत. किती गुन्हे दाखल करा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता डगमगणार नाही. एक पडला दुसरा पुढे येईल आणि या महाविकास आघाडी सरकारच्या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठत राहील. या सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सातत्यानं जागरूक राहूया, इतकंच आवाहन या निमित्तानं करतो. या ठिकाणी आपले सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि आपल्या भारतीय जनता पक्ष ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण हजारो कोटी रुपयांची शेतकऱ्यांना या ठिकाणी वीज माफी दिली. शेतकऱ्यांना आपण दिलासा दिला, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. किंवा मी असं म्हणेन की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 0% वीज भारनियमन होतं, पण हे दलबदली तीन पायाचं सरकार या महाराष्ट्रात आल्यापासून वेगवेगळी संकटं या ठिकाणी येते. अगदी त्यांनी 8-15 त्यांनी विचार केला की आता गरमीचे दिवस उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यांनी वीज भारनियमन तिकडून जाहीर केलं. या ठिकाणी आपल्याला आता सर्वांना बिलं आलेली आहेत, वेगवेगळ्या नागरिकांना या ठिकाणी बिलेली आहेत. अनेक नगरसेवकांना सोसायटीमध्ये नागरिकांचे फोन येत आहेत
की 3200, 3500, 3000, 4000 अतिरिक्त सुरक्षा रक्कमाच्या नावाखाली पैसे जमा करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने एमएसबी या ठिकाणी करते। मी या ठिकाणी आपले भिंगारचे अभियंता श्री भोके साहेब यांच्याशी बोललो, चौधरी साहेबांशी बोललो, अनेक नगरसेवक या ठिकाणी एमएसबीचे अधिकाऱ्यांना बोलवलो। या ठिकाणी याच्या अगोदर आपण गेल्या वर्षी देखील अतिरिक्त म्हणजे अडीचशे सिक्युरिटी डिपॉझिट आपण भरली होती। मग त्यांना विचारलं की बाबा या वर्षी पण या अतिरिक्त सुरक्षा तुम्ही लावल्या बिलामध्ये 3000, 3500, 4000, 5000 तर हा काय प्रकार आहे। तर त्यांचं म्हणणं की नाही ना आम्हाला वरून आदेश आला। मी त्यांना म्हटलं तुम्हाला वरून जर आदेश आला, एमएससीबी जर एक बिल आपण भरलं नाही तर लगेच आपल्याला विजेचं मीटर कनेक्शन कापायला या ठिकाणी येते। मग आम्ही ज्यावेळी या नागरिकांनी इथं सिक्युरिटी डिपॉझिट अगोदर भरलेली आहे, मग त्यातून तुम्ही वरचे करून का घेत नाहीत? तुम्ही ते डायरेक्ट वीज कनेक्शन कट करताय ना? नाही ते आमच्याकडनं चुकवतात आमचे कर्मचारी या ठिकाणी, ती चुकीचे कार्य, म्हणजे चुकीचे कार्य करता दोषी तुम्ही आहात। मग आता पण तुम्ही अतिरिक्त सुरक्षा रक्कम घेताय, म्हणजे नागरिकांना असं किती वेळा अडीचशे सिक्युरिटी डिपॉझिट रक्कम एमएससीकडे भरायची? तुम्ही एक बिल न भरले तर लगेच कनेक्शन कट करताय। तर असा भुंकल कारभार या महाविकास आघाडी सरकारचा आणि या महावितरणचा आणि एमएससीबीचा या ठिकाणी सुरू आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि या संपूर्ण याचा मी कृतीचा निषेध करतो। यावेळी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकेची झोड उठवताना सांगितलं की गेल्या सुमारे 3 आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे। सरकारी कार्यालयाची बिलं थकवणारे व ग्राहकांची लुबाडणूक करणारे आघाडी सरकार हेच असून तातडीनं थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा असा त्यांनी यावेळी इशारा दिलाय। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।